सर्वप्रथम मी मला या ठिकाणी आयोजकांनी निमंत्रित केलं आणि बोलण्याची संधी दिली याबद्दल आभार मानतो. माझ्या स्मरणशक्तीपेक्षा विस्मरणशक्ती जास्त चांगली असल्यामुळे मला ते आधी बोलणं आवश्यक वाटलं. खरं म्हणजे माझा विषय या ठिकाणी जो मांडायचा आहे तो शेती आणि रोजगार अतिशय आव्हानात्मकच विषय आहे आणि ज्याची की सोपी उत्तरं नाही आहेत. परंतु आत्ताची काय स्थिती आहे शेती संबंधी आणि त्यातल्या रोजगारासंबंधीची हे पाहताना जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे साधारण एक आठवड्यापूर्वी सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला. 2018 म्हणजे 2018 जानेवारीपासून तर 2018 डिसेंबरपर्यंत एक वर्षात जवळजवळ 1,10,00,000 एवढी रोजगार हानी झालेली आहे देशामध्ये एका वर्षात. आणि यातली जवळपास 84% रोजगार हानी खेड्यातली आहे ग्रामीण भागातली. आपल्याला असं दिसतं की ही जे काही 1,10,00,000 रोजगार हानी झाली रोज लोकांचे रोजगार गेले यात 1,10,00,000 हां यातले 84% तर ग्रामीण भागातले पण यातही आपल्याला असं दिसतं की ग्रामीण महिला जास्त याच्यापासून वंचित राहिल्या रोजगारापासून. म्हणजे 88,00,000 महिला रोजगार ज्या झाल्या त्यात 65% महिला ग्रामीण होत्या. म्हणजे आपल्याला असं दिसते की देशात जी रोजगार हानी होते आहे बेरोजगारी वाढते आहे त्यात ग्रामीण लोकांचा आणि विशेषतः स्त्रियांचा सहभाग अतिशय जास्त आहे किंवा त्यांना वंचित व्हावं लागतं आहे रोजगारापासून. आपल्याला असं दिसतं की पहिल्या 2 पंचवार्षिक योजनांमध्ये आपल्या जे धोरणकर्ते आहेत त्यांनी शेतीच्या विकासावर ग्रामीण व्यवस्था बळकट होण्यावर भर दिला. 3ऱ्या पंचवार्षिक योजनेपासून आपण पाहतो की उद्योगाकडे जास्त लक्ष देण्यात यायला लागलं आणि 1991 जेव्हा खाऊजा धोरण आपण स्वीकारलं अर्थ कारण आपण मोकळं केलं तेव्हा असं दिसतं की आपल्याला जी ग्रामीण भागाची तेव्हापासून खऱ्या अर्थाने दैनावस्था सुरू झाली. विशेषतः आपण जेव्हा WTO बरोबर आपण सगळा व्यापार जोडला विशेषतः शेतीला जोडून घेतलं आणि आपल्याला असं दिसतं आहे की जागतिक बँकेच्या अहवालानुसार 1991 जे देशात 63.5% रोजगार उपलब्ध होता जो ग्रामीण भागात होता तो 2000 हे प्रमाण 42.74% आलं. म्हणजे या खाऊजा धोरणापासूनच आपण बघतो की मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये बेरोजगारी निर्माण झाली. 1902 जेव्हा पहिलं NDA सरकार होतं आणि तेव्हा त्यांनी ठरवलं की आपल्याला त्यांनी जवळजवळ वर्षाला 1,00,000,000 रोजगार निर्मितीचं लक्ष ठेवलं. गंमत म्हणजे हे जे नवीन मोदी सरकार आलं आहे किंवा NDO सरकार यांनी पण 1,00,000,000 लक्ष ठेवलं. म्हणजे तेव्हापासून त्यात काही विशेष बदल झाले आपल्याला दिसत नाही आणि म्हणून ते कसं वाढवायचं तर 1% GDP वाढला की दरवर्षी 10% नव्याने रोजगार निर्माण होतील असं त्यांना वाटत होतं. तर आपण पाहतो की त्या काळात तर GDP बराच वाढला पहिल्या NDO काळामध्ये पण रोजगार मात्र वाढला नाही. याचं कारण असं की जी आपले जे काही उद्योग आहे विशेषतः उद्योगप्रधानच ती सगळी नीती होती आणि आपले उद्योग जागतिक पातळीवरती स्पर्धात्मक असले पाहिजे म्हणून त्या ठिकाणी जी ऑटोमेशन झालं स्वयंचलित यांत्रिकीकरण झालं त्यामुळे रोजगार निर्मिती झालीच नाही. आपण पाहतो की त्या काळात कामगार कपात झाली आणि आपण असं पाहतो की UPA काळातही सुद्धा हेच पुढे सुरू राहिलं. आणि NDO काळामध्ये ज्या कारणांनी रोजगार निर्मिती ग्रामीण भागात झाली असती किंवा देशात झाली असती तर त्याचे जे मूळ स्रोत होते ते म्हणजे एक तर शेती होतं. शेतीकडे विशेषतः शेतीतलं जी त्यातलं भांडवल आहे किंवा त्यातले जे काही सोयी आहेत मूलभूत सोयी आहेत किंवा ज्याच्यामुळे ते भांडवल वाढू शकतं असे जे काही जे शासकीय गुंतवणूक करणं त्याच्यामध्ये रोजगार निर्मितीच्या दृष्टीने जे पुढे आपल्याला मनरेगाच्या स्वरूपात दिसतं असं तेव्हा काही त्यांनी केलेलं नाही.
आणि त्यामुळे एका बाजूला जागतिक स्तरावरती आपल्या शेती व्यवसायाला स्पर्धेत उभं राहावं लागलं. एका बाजूला मर्सिडीज कार वेगाने चाललेली आणि एका बाजूला बैलगाडी बैल अशी आपण स्पर्धा ठेवली आणि त्यात आपली शेती टिकणंच नव्हतं, शक्य नव्हतं. आणि त्याला जो काही आधार द्यायला पाहिजे होता तो काही आपल्याला त्या काळात दिसला नाही. म्हणून जी डी पी वाढत होता, शहरामध्ये आपण चमचमाट पाहत होतो, पण खेड्यात मात्र पूर्ण अंधार होता. आणि म्हणून त्या काळातलं इंडियाच्या पहिल्या सरकारचं जे शायनिंग इंडिया होतं ते पुढे निवडणुकीत कसं गेलं आपण हे पाहिलं. आपण असं पाहतो की विशेषतः दुसऱ्या यू पी एच्या काळात मनरेगा सुरू झालं आणि याचा उद्देश ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीचा होता, परंतु दुर्दैवाने याची अंमलबजावणी नीट झालेली नाही. खरं म्हणजे मनरेगामध्ये पुष्कळ मोठी क्षमता होती, संसाधनाची गावातली वाढण्याच्या दृष्टीने, की जे कायमस्वरूपी भांडवल झालं असतं आणि त्यातून शेती समृद्ध झाली असती आणि रोजगार निर्मिती झाली असती. आणि म्हणून आपल्याला असं दिसते की त्या काळात जे सिंचन व्हायला पाहिजे होतं, रस्ते व्हायला पाहिजे होते, शेतमालासाठी बाजारपेठ व्यवस्था व्हायला पाहिजे होती, शेतकऱ्यांनी योग्य दराने कर्ज पुरवठा व्हायला पाहिजे होता. आणि सगळे जे आजपर्यंत जी मागणी लावून धरली आहे ती की शेतमालाला योग्य भाव, हे काही घडलं नाही. आणि म्हणून आपण आता पाहतो की ही दैनावस्था शेतीच्या आभा आपल्याला दिसते आहे. आज आपण पाहतो की 3.5 लाखाच्या वर आत्महत्या देशात झाल्या गेल्या 20 वर्षामध्ये, त्यावर अजून कुठलंही सरकार योग्य स्वरूपात उत्तरं शोधू शकले नाही, उपाय शोधता आलेले नाही आहे. एका बाजूला आपण आपले जे एक राष्ट्रपती आदरणीय होते ते कलाम सुपर पॉवर होण्याच्या दृष्टीने विचार करत होते किंवा मागणी किंवा स्वप्न दाखवत होते. सामान्य माणूस कसा जगतो याच्यावर तो देश असतो, निव्वळ यंत्रणा निव्वळ शस्त्रास्त्र यांनी देश घडत नसतो. दुसरं आपण या ठिकाणी बघतो की आजची काय स्थिती आहे शेतीची, कारण शेती मी का म्हणतो कारण शेतीतूनच रोजगार निर्माण होतो. तर आज निव्वळ शेती जर आपण पाहिलं तर त्यातून म्हणजे आपल्या देशात साधारणतः 92% जे शेतकरी आहेत हे 4 हेक्टरच्या म्हणजे 10 एकराच्या आतले. जवळपास 76% शेतकरी जे आहेत हे 2 हेक्टरच्या म्हणजे 5 एकराच्या आतले आहेत आणि 54% साधारणतः शेतकरी हे म्हणजे निम्म्याच्या वर शेतकरी हे 1 हेक्टरच्या त्यांचं जी जमीन धारणा आहे ती खालची आहे. देशाच्या पातळीवर जवळजवळ 65% शेतकरी हे कोरडवाहू पद्धतीने शेती करतात. महाराष्ट्रामध्ये केवळ 18% सिंचन झालं म्हणजे 82% शेतकरी कोरडवाहू आहेत. पूर्व पश्चिम विदर्भामध्ये फक्त 4% सिंचनाच्या सोयी आहेत, म्हणजे 96% शेती जी आहे ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. आणि जेव्हा ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते तेव्हा ती बेभरोशाची असते, एकसुद्धा पीक कसंबसं निघतं. आणि अशा अवस्थेत जर 2-3 वर्ष जर मान्सून नीट आला नाही आणि त्यांचं कर्ज काढलं असेल, आणि आजची जी आधुनिक शेती आहे ती कर्ज काढायला लावणारीच आहे, सगळी त्या निविष्ठाच्या बाहेरून घ्यावे लागतात, अशा परिस्थितीत तो माणूस तो शेतकरी जर तो एकटा असेल सुट्टा असेल तर तो आत्महत्येला प्रवृत्त होतो. आपल्याला असं दिसतं की हे तर झालं आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं आणि या जवळजवळ 41% जे शेतकरी आहेत ते कर्जबाजारी आहेत. आत्ताची जी शेती आहे त्याची सरासरी जर उत्पन्न पाहिलं महिन्याला तर ते 6,876 रुपये 8,676, यात केवळ शेतीतून येणारं उत्पादन जे आहे ते 3,140 महिना. आणि बहुतांशी जे गरीब शेतकरी आहेत, छोटे शेतकरी हे शेतमजूर म्हणून जातात, तेव्हा त्यात 3,025 रुपये हे महिन्याला सरासरी त्यांचं उत्पादन धरल्या जो मजुरीतून. आज 6,000 रुपये किंवा 7,000 रुपये जर आपण महिना धरला, या तुलनेत जर आपण 7वा पे कमिशनमधला चपराशाचा पगार धरला जो की 18,000 सरकार देणार आहेत, तर आपण किती तफावत या समाजामध्ये शहरी आणि ग्रामीण निर्माण करत आहोत हे आपल्या लक्षात येईल. आणि म्हणूनच आपण पाहतो की 40% शेतकऱ्यांना योग्य पर्याय मिळाला तर शेती सोडायची, पण तसा तो पर्याय आहे का हा दुसरा प्रश्न आहे. आरोग्याच्या बाबतीत घेतलं तर दर 2 मुलांच्या मागे 1 मुलगा कुपोषित आहे. 52% स्त्रिया शेतातल्या ग्रामीण भागातल्या
ॲनिमियाने ग्रस्त आहेत. तर आपण आणि जो कर्जबाजारीपणा असतो तो शेतीसाठी जसा लागतो तो आरोग्यासाठी पण लागतो. फार मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागामध्ये आरोग्यावर खर्च होत असतो. तर या परिस्थितीमध्ये काय उत्तर आहेत? एक लक्षात घेतलं पाहिजे की या देशातल्या 2/3 जनता अजूनही शेतीवरच उदरनिर्वाहासाठी उपजीविकेसाठी निर्भर आहे आणि 50% रोजगार हा साधारणतः शेतीतून अजूनही येतो. आपल्या मागच्या सरकारचे कृषीमंत्री म्हणत होते की जगामध्ये विकसित देशामध्ये शेतीमध्ये फक्त 4-6% लोकसंख्या गुंतलेली आहे असेल, पण मग या देशात जर ते आणायचं असेल तर मग 96-94% जनतेचं करायचं काय? याबद्दल मात्र कोणी बोलत नाही. बरं, दुसरी ही जे जनता जर शहरात स्थलांतरित झाली तर शहरात तरी नोकऱ्या आहेत का? जागतिक बँकेचा अहवाल सांगतो की येत्या काही वर्षांमध्ये 69% नोकऱ्या शहरातल्या जाणार आहेत. कारण ही की जे आर्टिफिशियल इंटेलिजंट आपण जे म्हणतो आणि रोबोट्सचं सगळं युग येणार आहे, त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, तर त्या हे रोजगार जर शहरातल्याच लोकांना मिळणार नाही तर आपण ग्रामीण लोकांना कसं सामावून घेणार आहोत शहरामध्ये, हा दुसरा प्रश्न आहे. परंतु अजूनही दुर्दैवाने आमच्या सरकारची जी धोरणं आहेत आणि त्याचे जे प्राधान्यक्रम आहे हा मात्र शहरीच आहे. म्हणजे आम्हाला बुलेट ट्रेन ट्रेन महत्त्वाची वाटते. नागपूरला मेट्रो येऊ घातलेली आहे. त्याचं जे खर्च भांडवली खर्च 10,000 कोटी रुपयांचा आहे आणि 3 वर्षात, म्हणजे आत्ता 2019 सारी निवडणूक आहे, त्याआधी ती सुरू पण होईल. गेल्या 3 वर्षात काम सुरू आहे. पण आमच्या विदर्भामध्ये गोसीखुर्द धरण 1983 साली मंजूर झालं आणि आजतागत त्याचा जो मूळ 372 कोटीचा खर्च होता तो आता 18,993 कोटीवर गेलेला आहे आणि अजूनही 2,50,000 कोटी हेक्टरला पाणी मिळणार होतं. जेमतेम 4 कोटी 20%सुद्धा अजून पाणी मिळालेलं नाही. हे हा आमचा सगळ्या धोरणा शासनाचा अग्रक्रम आहे धोरणाचा ग्रामीण भागाच्या बाबतीतला. तर या बाबतीमध्ये काय उपाय असू शकतात ते इतके सोपे नाही आहे. आणि कोणत्याही रोजगार निर्मितीचा जर उद्देश असावा तो हा असला पाहिजे की समृद्ध जीवन, आपण ज्याला क्वालिटी ऑफ लाईफ, तिचा आपण कुठेच पाहत नाही. पण उद्देश ठेवण्यासाठी आणि तो उद्देश असलाच पाहिजे. मला असं दिसतं की या ग्रामीण भागाचा विचार करताना देशात नुसतं इकॉनॉमीचाच विचार होतो, अर्थकारणाचाच विचार होतो, इकॉलॉजीचा विचार होत नाही. आणि मला असं वाटतं की ग्रामीण भागाच्या दृष्टीने विचार करताना इकॉलॉजीचा विचार प्राधान्याने आला पाहिजे. मला जे काही मी अभ्यास करायचा प्रयत्न केला तर निसर्ग, म्हणजे निसर्गाची समृद्धी जर आपण साधू शकलो, निसर्गाच्या समृद्धीला जर हातभार लावू शकलो तर माणसाची समृद्धी पण त्यातून साधता येऊ शकते. आणि निसर्गाची समृद्धी म्हणजे माती, पाणी, बायोमास, झाडोरा, जंगलं, वनस्पती, या सगळ्यांच्या वृद्धीला आपण हातभार लावू शकलो आणि अशी जर सरकारची धोरणं असतील तर त्यातून काही साधलं जाऊ शकतं. खरं म्हणजे मनरेगा हे त्या दृष्टीने केलेलं होतं. म्हणजे भांडवल जे ग्रामीण भांडवल आहे, माती, पाणी आणि झाडोराचं आहे, त्याच्या विकासाच्या दृष्टीने त्याची योजना होती, त्याला पुन्हा आपल्याला भिडावं लागणार आहे.